नमस्कार कुक विथ प्रीतीन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मकर संक्रांती स्पेशल रेसिपीमध्ये आजची रेसिपी आहे आपली तिळगुळाची पोळी ती अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ही पोळी मस्त अशी फुललेली बनेल मऊसूद क्रिस्पी अशी बनेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब यासाठी आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे सारण बनवण्यासाठी गॅसवर दीड कप मी तीळ भाजून घेणार आहे तर या पॅनमध्ये आपल्याला लो फ्लेमवर दीड कप तीळ म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम तीळ मी घेतलेले आहे याला लो फ्लेमवर छान तडतडत पर्यंत हलकासा कलर चेंज होत पर्यंत भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे एक सारखं हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तीळ जळायला नको नाही तीळ छान असे भाजून झालेले आहे एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया तीळ थंड होत पर्यंत आपण इकडे गूळ घेतलेला आहे जेवढे तीळ आहे तेवढाच गूळ घ्यायचा म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आपले तीळ आहे तर दोनशे पन्नास ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे याला छान किसून घ्यायचं किसल्यामुळे गूळ जो आहे तो छान मौसत बनतो आणि या तिळाच्या कुटामध्ये मिक्स करणं सोपं जातं अशा प्रकारे गूळ छान किसून झालेले आहे तिळ पण आपले छान थंड झालेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून कोअर टेक्चरमध्ये याचं कूट बनवून घ्या त्याआधी मी इथे पाच वेलची फोडून यामध्ये घालणार आहे त्यामुळे मिक्सरमध्ये ह्या वेलची आहे त्या बारीक होतात आणि फ्लेवर खूप छान येतं अशा प्रकारे कोअर्स टेक्चरमध्ये हे बंद चालू करत मिक्सर आपण कूट बनवून घेतलेला आहे कोअर्स टेक्चरचा आपल्याला हा कूट हवा आहे त्यानंतर या गुळाच्या किसामध्ये आपण हा घालून घेऊया आणि हलक्या हाताने याला एकदा वि मिक्स करून घ्यायचं खूप असं प्रॉपरली मिक्स नाही करायचं आहे त्यानंतर इथे चार मोठे चम्मच चा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे मी तो सुद्धा हलक्या हाताने मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये परत हे सारण घालून घेऊया छोटं मिक्सरचं भांडं असेल तर तुम्ही दोनदा हे बारीक करू शकता फक्त तीस सेकंदासाठी मिक्सरवर फिरवून घ्यायचं खूप जास्त फिरवण्याची गरज नाही मिक्सरवर फिरवल्यामुळे तिळगुळ छान असा मिक्स होतो बघू शकता छान असं सारण आपलं बनवून तयार झालेलं आहे याला आपण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून पंधरा ते वीस दिवस कधीही पोळी बनवून खाऊ शकतो यानंतर आपण पोळी बनवण्यासाठी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक चम्मच तेल घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालत गव्हाच्या पिठाचा आपण छान गोळा बनवून घेऊया जसं आपण पोळी बनवण्यासाठी कणिक मळून घेतो तशी ही कणिक मळून घ्यायची आहे अगदी सॉफ्ट असा आपल्याला हा डो हवा आहे खूप असा स्ट्रॉंग कडक नको आहे प्रकारे बघू शकता छान असा सॉफ्ट आपला गोळा बनवून तयार झालेला आहे यानंतर एक छोटासा बॉल याचा पोळी एवढा तोडून घ्यायचा आणि गव्हाचं पीठ लावून याला लाटून घ्यायचं यामध्ये पाच मोठे चम्मच सारण घालून घ्यायचं सारण तुम्ही जेवढं जास्त घालाल तेवढी पोळी चविष्ट अशी बनेल अंगठ्याच्या साहाय्याने सारण आतमध्ये प्रेस करायचं आणि जे पोळीचे कॉर्नर आहे ते वरती आणत जायचे जसे आपण पुरणपोळी किंवा मोदक भरतो त्या प्रकारे हे भरून घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे पातीचा तो तोडून घ्यायचा आणि दुसऱ्या पोळीमध्ये याला आपण यूज करू शकतो अशा प्रकारे हे छान आपलं भरून झालेला आहे पोळपाटवर ठेवून याला हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे सारण सगळ्या बाजूनी पोळीमध्ये पसरलं जातं गव्हाचं पीठ लावून याला हलक्या हाताने काठावर लाटायचं नाही जास्त मध्यभागा काढून काठापर्यंत लाटत न्यायचं म्हणजे सारण सगळे व्यवस्थित पसरलं जातं आणि ही पोळी आपली मस्त अशी पातळसर अशी लाटून झालेली आहे इकडे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी चार ते पाच थेंब तेलाचे घालून घ्यायचे आणि ही पोळी त्यावर टाकून घ्यायची तेल घालण्याचं कारण म्हणजे गूळ पिघळतो गरम झाल्यामुळे आणि मग तो तव्याला चिपकतो तेल घातल्यामुळे तो चिपकत नाही तेल किंवा तूप काहीही वापरू शकता मी इथे तेल वापरलेलं आहे आणि पोळी पलटवण्यासाठी चम्मचचा वापर, वापर करायचा गुळाचा चटका हाताला बसू शकतो दोनही भाज बाजूनी छान मिडियम फ्लेमवर पोळी शेकून घ्यायची आणि यावर परत थोडं तूप किंवा तेल घालून परत याला शिजवून घ्यायची लो टू मिडियम फ्लेमवर बघू शकता पोळी छान अशी आपली फुगायला लागलेली आहे प्रेस करत करत काठ याचे छान शिजवून घ्यायचे ही पोळी छान अशी बनते एकदम क्रिस्पी कुरकुरीत बनते याला आपण प्रवासात नेऊ शकतो चार ते पाच दिवस ही पोळी छान अशी राहते खराब होत नाही ही पोळी तुम्हाला प्रवासामध्ये नक्कीच उपयोगी पडेल आणि या संक्रांतीसाठी अतिशय उपयुक्त अशी ही पोळी नक्कीच तुम्ही बनवून बघा रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब